राम राम मंडळी, जय गजानन माऊली, मी विशाल पिसाळ आजच्या व्हिडिओत तुमचं सहर्ष स्वागत करतो. आज आपण लफडेवाले बद्दल चर्चा करणार आहोत. म्हणजे पहा ना, आपण सातव्या आठव्या वर्गात होतो तेव्हा आपल्याला काही एवढं समजली, मग हळूहळू मोठं व्हायला लागलो तर आपल्याला समजायलाही लागलं. बरं, समजलंही तर ते आपण अंदरच ठेवलं, कधी कोणाला सांगितलं नाही. पण आताची पिढी तशी नाही आहे. बाप सातव्या आठव्या वर्गातच पुरीले मोबाईल घेऊन देते आणि तिथून हिचे कारनामे सुरू होते. हे एवढे कलर लावते तिच्या आयुष्यात, एवढे कलर लावते की जयपूरवाला तरी घासून घासून निघन, पण इनं लावलेला कलर आयुष्यभरही निघत नाही. बरं, याचे पासवर्ड एवढ्या खतरनाक असतो मोबाईलले, स्विस बँकेचा पासवर्ड तरी खुलन, पण येईन लावलेला पासवर्ड आपल्या ज्यानं खुलत नाही. बरं, तुम्ही याच्या मोबाईल हात लावून पहा, असा उचलून तर पहा, अशी झाट टाकतात मोबाईलवर, पाल तरी किटुकलं खाले एक मिनिट विचार करून, पण ह्यानी करत फचकन असा मोबाईल घेऊन घेतात. बरं, एवढा फास्ट टाईप करतात तो पासवर्ड, एवढी मेहनत जर येणं टायपिंग क्लासेस मध्ये घेतली असती ना, तर आज न्यायाधीशाच्या हाताखाली टाईप रायटर म्हणून असते. बरं, यायच्या नातेवाईकाले ह्या जर पोरासोबत पुटत दिसल्या तर यायच्या सोबत फक्त यायचा आतोभाऊ किंवा मामभाऊच असते. दुसऱ्या भावासोबत यायची मैत्री होत नाही, एवढ्या नालायक आहे ते आजकाल. बरं, पहिल्या पुरी लपले कशा करत? सुरेशसाठी वेगळं सिम कार्ड, दिनेशसाठी वेगळं सिम कार्ड, पप्प्यासाठी वेगळं सिम कार्ड, राजासाठी वेगळं सिम कार्ड. आता तसं नाही आहे. राजासाठी फेसबुक, दिनेशसाठी व्हॉट्सअप, सुरेशसाठी इंस्टाग्राम आणि पप्प्यासाठी स्नॅपचॅट. आणि एखादा नवीन बकरा फासाचा असला तर टेलिग्रामही सोडत नाही. बरं, पहिल्या पुरी फोनवर बोलत जात जात केली तर अशा चादर घेत जायत अंगावर आणि आरामानं बोलत, जेवला कोण, हांगला काय, मुतला काय. आता तसं नाही, चादर अंगावर घेतात पण व्हिडिओ कॉल सुरू असतात. एवढे खतरनाक इशारे राहतात यायचे, एवढे खतरनाक इशारे येणं समजून सांगतात ते. एवढे इशारेचा अभ्यास येणं केला असताना तर मुकबधीर शाळेवर आज या शिक्षिका म्हणून असते. बरं, पहिलं कसं राहाय खोटं बोलणं पोरीचं? पप्पा, माझ्या मैत्रिणीचं लग्न आहे, तिच्या घरी जा लागते. पप्पा, आज ना माझ्या एक्स्ट्रा क्लास आहे, मला तिथं जा लागते. आता एक्स्ट्रा क्लास, लग्न वगैरे सगळं बंद झाले आहे आणि डायरेक्ट मैत्रिणीच्या घरी नाईट आऊट चालू झालेला आहे. तो भाग वेगळा की मैत्रीण रूमच्या बाहेर बसलेली असते आणि हिचा वेगळा अभ्यास रूम मध्ये चालू असतो. बरं, ज्या पोरी खरं मनापासून प्रेम करतात त्यांनी, तेले कधीच हँडसम पोरं आवडत नाही. तेले अळकट मळकट कामाले बळकट डोंबळे डांबळे पोरंच आवडतात. ज्याचे कपडे चांगले असतात पण घर पळाले असते, गाडी चांगली राहते पण खिशात एक रुपया नसते, भिकार चोट पोरं जेले करिअर नसते तेच यायला आवडतात. आणि मग एक दिवस त्याच्यासोबत भुरकून निघून चालल्या जातो. आणि मग दोन तीन महिने त्याच्या घरी राहिल्यावर येईले लक्षात येते आणि मग म्हणतात, मुझे अपने घर जाना है, मुझे घर जाना है. तर आताची ही सध्याची परिस्थिती झालेली आहे भाऊ. तर माझी सगळेले हात जोडून विनंती आहे, आई वडिलांचं आहे का, ते तुमचं कधीच वाईट करतील नाही आणि वाईट होऊ देणार नाही. बाकी तुम्ही हुशार आहात आणि एवढा मी ज्ञानी नाही की तुम्हाला अक्कल सांगेन. जय गजानन माऊली, भेटू पुढच्या व्हिडिओत.